Shamli, तुला रमासारखं नाही ना वाटत मी इकडे आल्यानंतर? म्हणजे? म्हणजे ती कशी मी इकडे तिला दिसल्यानंतर वैतागते तसं तुझं काही होत नाही ना? नाही. योगेश साहेब, योगेश साहेब, योगेश साहेब, यो काय? योगेश साहेब आहेत का? मी निरपराध असल्याचा पुरावा आणलाय. बघा, आम्हाला समजेल असं बोला काहीतरी. तुम्हाला प्रत्येक गोष्ट समजायला फार वेळ लागतो, म्हणूनच सांगतो योगेश साहेबांना बोलवा. मेघनाथ, योगेश आता नाहीये घरात. नाहीये मग त्याला बोलवा, माझ्याकडे वेळ फार कमी आहे. त्यांच्याच मदती करता मी इथे आलोय, ते सुद्धा फुकट. चला बोलवा, बोलवा, बोलवा. नाही नाही, एवढ्या उतळ कशा लावताय? अहो गोष्टच तशी आहे. मला एक सांगा, श्रीधर जेवण तरी आहेत का घरात? काय काय झालं रे? तारासाहेब, सगळे मान अपमान बाजूला ठेवून मी तुम्हाला मदत करण्यासाठी आलोय, आणि ते सुद्धा फुकट. मवाडीकर, मुद्द्याचं बोला. तुम्हाला माझ्यावर संशय होता ना? संशय? खात्री आहे तुमच्याबद्दल. आणि निखिल पाटकबद्दल? काय निखिल पाटकचं काय? सांगतो ना, सांगतो. मेघनाथ, निखिलबद्दल तुला जो संशय आला होता तो खरा आहे. मला माहिती आहे तू त्याची कॉलर पकडली होती, तो निसटला. त्याला मी पकडलंय. मोहाडीकर, तुम्ही फसलात. जेव्हा हा फोटो काढला गेला ना, तेव्हा निखिल येऊन दादाला सगळं सांगितलं होतं. अतिशय धोक्याने काढला गेलेला आहे फोटो हा. त्या बिचाऱ्याला माहितीही नव्हतं हो की आपल्या हातात कोणी लिफाफा देईल आणि फोटो काढेल. तुम्ही काय असे बघताय? अहो साधं खोटं बोलतायत नाही आमच्या निखिलला, तो काय कारस्थान रचेल? दादा तू बोल ना. बरोबर बोलतेस तू, बोल. बोल काय, उगाच कोणाबद्दल काही बोलायचं? निखिलला जर कळलं ना तुम्ही त्याच्याबद्दल असं बोलताय, तर बघा काय अवस्था होईल तुमची. आधीच सांगून ठेवते. बोला मोहाडीकर, काय म्हणणं आहे तुमचं? हे बघे, उगाच साळसूदपणाचा आळा आणू नकोस. तुला कळलं की आपला फोटो काढलाय, नंतर तू इकडे येऊन कांगावा केला शील. सेफ गेम का काय म्हणतात ना, तसं तसं ठीक आहे. आपण असं मानू की तू जे म्हणतोयस ते खरं आहे. मानू म्हणजे काय? खरंच आहे ते. ठीक आहे ना, म्हणजे फोटो काढल्यानंतर मी इथे येऊन कांगावा केला, बरोबर. आता तुम्ही मदत करायला आलायत ना, मग सांगा तुम्हीच, हा फोटो तुमच्याकडे कुठून आला? तुम्हाला कोणी दिला? ज्यांनी दिला त्याच्याकडे हा फोटो कुठून आला? आणि ज्यांनी काढला त्याचा हा फोटो काढण्यामागे काय उद्देश होता सांगा. मी म्हणजे माझ्याच माणसाने फोटो काढला, माझ्याच माणसाने फोटो काढला, कारण मला तुझ्यावर संशय होता. मुकून तोरणेला मोकळा तूच सोडलास ना. अरे मग हा फोटो तू तेव्हाच खाली आणून दिलास? त्या भटवाडीच्या केस बद्दल तू मला माहिती सांगितलीस ना, मग तेव्हा तुला निखिलचं नाव नाही घ्यावं असं वाटलं. आणि या फोटोतल्या गुंडांनी तुला मारलं, बरोबर ना? अरे मग एवढा मार खाल्ल्यावर सुद्धा तुला निखिलचं नाव नाही का घ्यावं असं वाटलं? उलट तेव्हा तो काही आठवत नसल्याचा बहाणा करत होता. हो हो, त्यावेळी माझ्या जीवाला धोका होता ना, म्हणजे आता पण जीवाला धोकाच आहे माझ्या. केवळ तुमच्या लोकांकडे बघून मी पोलिसात गेलो नाही. हे बरं आहे तुमचं, संन्यासी सोडून तुम्ही चोरालाच पकडतेत. बरोबर बोलताय तुम्ही. नाही म्हणजे संन्यासी मी, संन्यासी मी. असं तुम्ही म्हणताय मोहाडीकर? मदतीच्या नावाखाली तुम्ही योगेशला लुबाडलत. मला तर वाटतं दिल्लीला योगेशचं सामान चोरीला जाण्यात तुमचाच हात होता.